नीति सूत्रे अध्याय 18 वचन 1 ते 24 तास एक काही लोकांना इतरां भोवती राहायला आवडत नाही, त्यांना जे पाहिजे तेच ते करतात, आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात. दोन मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते, त्याला फक्त स्वतःच्याच कल्पना सांगायच्या असतात. तीन लोकांना वाईट माणूस आवडत नाही, लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात. चार शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात. पाच लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल. मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वतःवर संकट ओढवून घेतो, त्याचे शब्द भांडण सुरू करू शकतात. मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वतःचाच नाश करून घेतो, त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात. लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात, ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते. जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो, तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो. परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे, तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात. श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते, ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते. गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल, पण विनम्र माणसाचा गौरव होईल. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या, त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही. आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते, पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते. शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते, तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो. जर तुम्हाला महत्त्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या, नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता. सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्न विचारित नाही. दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले. जर तुम्ही मित्राचा अपमान केला तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबाइतके दूर नेतात. तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील, जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील. जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते, आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे. जर तुम्हाला बायको मिळाली तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेश्वर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते. गरीब माणूस मातीची भीक मागे, पण श्रीमंत माणूस उत्तर देताना सुद्धा मगरूर असतो. काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते, पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो. नीतिसूत्रे अध्याय 18 वचन 1 ते 24 तास.